Hello student, I am Prachi. Today's our topic is Electrical Machine MCQs and this subject is important for the Polytechnic student, also the Engineering student. So, the Electric Machine, this, this is the special subject in 3rd SEM, B Electrical and IAC subject in 3rd SEM of Polytechnic. So, IAC is a level subject so it is very important and these MCQs are very important. So, today we see the

एम सी क्यूज अव्हायलेबल आहेत त्यानंतर व्हिडिओजमध्ये मराठीमध्ये सर्व सब्जेक्टचं एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री फेज इंडक्शन मशीनचं वर्किंग काय असतं त्याचे टाईप्स काय असतात त्यानंतर ते रोटर स्टेटर काय असतं रोटरचे टाईप्स काय असतात स्लिप काय असते त्यानंतर स्लिप स्पीड काय असतं हे सर्व आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं ला आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय असते आणि टॉर्क कसा डेव्हलप होतो हे सर्व आपण बघितलेलं आहे तर ते व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती बघू शकता किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मिळून जाईल सो तर आपण स्टार्ट करूया व्हिडिओला फर्स्ट क्वेश्चन आहे द ई एम एफ इंड्यूस इन द डी सी जनरेटर आर्मेचर वाइंडिंग इज तर ई एम एफ हा जो इंड्यूस होतो डी सी जन जनरेटरमध्ये तर आर्मेचर वाइंडिंग ही कशी असते डी सी असते ए सी असते की ए सी आणि डी सी दोन्ही असते की नॉन अफ यापैकी काहीच नसते तर ऑप्शन बी करेक्ट आहे मीन्स ॲन्सर इज ए सी म्हणजे आर्मेचर वाइंडिंग ही कशी असते तर ए सी असते आता काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन ते बघूया दी ई एम एफ इंड्यूस इन द डी सी जनरेटर आर्मेचर बँडिंग इज ए सी बट वी नीड डी सी करंट फ्रॉम डी सी जनरेटर सो टू कन्वर्ट दिस ए सी करंट टू डी सी करंट मेकॅनिकल रेक्टिफायर कॉल्ड ॲज कम्युटेटर इज यूज म्हणजे काय आहे की डी सी जनरेटरमध्ये ई एम एफ तर इंड्यूस होतो पण त्याची आर्मेचर बँडिंग ही ए सी असते बट आपल्याला डी सी करंट हवा असतो म्हणून काय असते की डी सी जनरेटरमध्ये काय होते की ए सी करंट डी सी करंटमध्ये कन्वर्ट केला जातो आणि त्याच्यासाठी जा काय यूज केलं जाते तर रेक्टिफायर यूज केले जाते आणि त्याला आपण कम्युटेटर असे म्हणतो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे कम्युटेटर इन डी सी जनरेटर इज यूज्ड फॉर आताच आपण बघितलं आहे की कशासाठी यूज आहे तर कन्वर्ट ए सी आर्मेचे करंट इन टू डी सी ऑप्शन डी इज करेक्ट तर आता एक्सप्लेनेशन काय आहे बघूया कम्युटेटर इज यूज्ड ॲज मेकॅनिकल रेक्टिफायर इन डी सी मशीन इट कन्व्हर्ट्स ए सी आर्मेचर करंट इन टू डी सी करंट हे आपण बघितलेलं आहे की कम्प्युटेटर रे मेकॅनिकल रेक्टिफायरमधून म्हणून यूज होतो आणि डी सी मशीनमध्ये आणि तो, मशीन तो काय कन्वर्ट करतो ए सी आर्मेचर करंटला डी सी करंटमध्ये तो कन्वर्ट करतो कम्प्युटेटर थर्ड क्वेश्चन इज अ डी सी जनरेटर विदाऊट कम्प्युटेटर इज अ आता डी सी जनरेटरमध्ये जर कम्प्युटेटर नसेल तर काय होईल किंवा अ डी सी जनरेटर विदाऊट अ कम्युटेटर इज अ त्याला काय म्हणू आपण ए सी जनरेटर डी सी मोटर डी सी जनरेटर और इंडक्शन मोटर त्याला डी सी जनरेटर म्हणू की डी सी मोटर म्हणू की डी सी ए सी जनरेटर म्हणू सो दी ऑप्शन ए इज करेक्ट दॅट इज ए सी जनरेटर मीन्स अ डी सी जनरेटर विदाउट कम्प्युटेटर इज अ ए सी जनरेटर कारण की त्यामध्ये जर कम्प्युटेटर नसेल तर ए सी हा डी सीमध्ये कन्वर्ट होणार नाही म्हणजे तिथे काय मिळेल आपल्याला ए सी करंट मिळ मिळेल म्हणून आपण त्याला ए सी जनरेटर असं म्हणू म्हणजे डी सी जनरेटरमध्ये जर कम्प्युटेटर नसेल तर त्याला आपण ए सी जनरेटर असं म्हणू एक्सप्लेनेशन इज कम्प्युटेटर इज यूज टू कन्व्हर्ट ए सी करंट इन टू डी सी करंट इफ कन्व्हर्टर इज नॉट प्रेझेंट देन इट विल ॲक्ट ॲज अन ए सी जनरेटर विथ ह्यूज लॉसेस त्याच्यामध्ये पण खूप सारे लॉसेस होतील आणि तो ए सी जनरेटर म्हणून ॲक्ट होईल क्वेश्चन नंबर फोर इज इन डी सी मशीन योग ऑफर्स डी सी मशीनमध्ये योग काय करतो मेकॅनिकल प्रोटेक्शन टू दी मशीन फ्लक्स पाथ कम्प्लिशन प्रोड्यूस वर्किंग फ्लक्स और बोथ ए अँड बी तर काय होईल बोथ ए अँड बी मीन्स अँसर इज बोथ ए अँड बी मीन्स काय करेल योग ऑफर्स काय योग काय ऑफर्स करेल तर

फ्लग्स पोल्स पण काय करत प्रोड्यूस करतात तर वर्किंग फ्लक्स प्रोड्यूस करतात देन फिफ्थ क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोईंग टाईप्स ऑफ ब्रश अँड देअर ॲप्लिकेशन इज करेक्ट सो फर्स्ट आहे कार्बन ब्रश इज नॉर्मल रेटिंग इलेक्ट्रोग्राफाईटचं वर्क आहे लार्ज रेटिंग कॉपर ग्राफाईट इज लो व्होल्टेज हाय करंट डेन्सिटी अँड ऑल ऑफ अवर तर सर्वचे जे ॲप ब्रशचे जे ॲप्लिकेशन्स आहेत हे इथे करेक्ट आहेत त्यामुळे ऑल ऑफ अबोव आपण चूज करूया ऑप्शन डी इज करेक्ट तर आता याचं ॲप्लिकेशन काय आहे किंवा नॉट ॲप्लिकेशन एक्सप्लेनेशन काय आहे धीज आर दी डिफरंट ॲप्लिकेशन फॉर डिफरंट टाईप्स ऑफ ब्रशेस इन डी सी मशीन तर हे काय आहे की या ब्रशेसचे हे डिफरंट अप्लिकेशन्स आहेत म्हणजे हे सर्व करेक्ट आहेत कार्बन ब्रशचं आहे नॉर्मल रेटिंग इलेक्ट्रोग्राफाईटचं आहे लार्ज रेटिंग कॉपर ग्राफाईटचं आहे लो व्होल्टेज हाय करंट डेन्सिटी दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन Question number 6 is Which of the following bearing and their uses are correct? Ball bearing, small machines, roller bearing, large machine, neither one nor two, and both A and B. So, option D is correct. Ball bearing, small machine, and roller bearing for large machine. So, both are correct. Here, see, these are the different applications for different types of brush in DC machine. डिफरंट ब्रश् डिफरंट एप्लिकेशन्स हैं क्वेश्चन नंबर सेवन इज कम्प्युटेटर पिक्चर्स कम्प्युटेटर पिक पीचर्स नॉट अ पिक्चर हियर पीचर्स मीन्स द कम्प्युटेटर पिचर्स हियर वी यूज द कम्प्युटेटर पीचर्स नॉट अ पिक्चर मीन्स कम्युटेटर पीचर्स ऑफ duplex and simplex lab winding are respectively four and one two and one four and one and option d is two and two so the option b is correct that is two and one means commutator pitches of duplex and simplex lab winding are respectively two and one here see pitches of duplex winding is two and commutator features of simplex winding is one it is defined as the distance between two ends of the same armature coil are connected so difference in duplex winding are two as are two turns in the duplex winding now the duplex winding and simplex winding there are two different types of lap winding simplex lap winding and duplex lap winding मशीनमध्ये काय असतं डिस डी सी मशिनमध्ये लॅप वायंडिंग असते आणि वेव बाइंडिंग असते आणि त्या लॅप वायंडिंगचे टू टाईप आहेत सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग आणि डुप्लेक्स लॅप वायडिंग तर सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग काय म्हणते वाइंडिंग इन विच द नंबर ऑफ पॅलर पार्स बिटवीन द ब्रुशेस इज इक्वल टू द नंबर ऑफ पोल्स इज कॉल्ड सिम्प्लेक्स स्लॅप वाइंडिंग सिम्प्लेक्स लॅप बायडिंग काय म्हणते आहे की वाइंडिंगमध्ये या काय होतं की नंबर ऑफ पॅर्लर पार्ट्स जे असतात त्या ब्रुशेसमध्ये हे कशाचे इक्वल असतात तर नंबर ऑफ पोल्सच्या त्याला आपण सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग म्हणून आणि डुप्लेक्स लॅप वाइंडिंग म्हणजे काय अ वायंडिंग इन विच द नंबर ऑफ दी पॅरलर पाथ बिटवीन दी ब्रशेस इज चॉईस दी नंबर ऑफ पोल्स इज कॉल्ड डुप्लेक्स लॅप वाइंडिंग म्हणजे जे हे पॅर्लर पाथ्स आहेत हे काय असतील तर त्या ब्रशेसच्या टॉईस असतील म्हणजे ही झाली डुप्लेक्स वाइंडिंग क्वेश्चन नंबर एट बघूया इन अ डी सी मशीन सेवंटी टू नंबर ऑफ कॉल्स आर यूज्ड फाईन दी नंबर ऑफ कंप्युटर सेगमेंट इज रिक्वायर्ड सो ऑप्शन सी इज करेक्ट दॅट इज सेवन्टी टू व्हाय सेवन्टी टू इन डी सी मशीन नंबर ऑफ कॉईल्स इज इक्वल टू दी नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट का बरं कारण की डी सी मशीनमध्ये काय असते की जेवढे नंबर ऑफ कॉईल्स असतात त्याच्या इक्वलमध्ये नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट्स असतात देन क्वेश्चन नंबर नाईन इज डी सी जनरेटर्स ब्रुशेस आर यूज्ड फॉर कशासाठी यूज केले जातात ब्रश डी सी जनरेटरमध्ये कलेक्टिंग करंट विदाउट एनी स्पार्किंग कलेक्टिंग ऑफ व्होल्टेज रिड्यूस ए डी करंट लॉस अँड कन्वर्ट ए सी आर्मेचर करंट इन टू डी सी सो ऑप्शन ए इज करेक्ट डी सी जनरेटर ब्रुशेस आर यूज फॉर कलेक्टिंग करंट्स विदाउट स्पार्किंग कशासाठी यूज केले जातात तर करंट कर कलेक्ट करण्यासाठी आणि विदाउट एनी स्पार्किंग तर याचं काय आहे एक्सप्लेनेशन ते बघूया इन केस ऑफ डिशिज जनरेटर दी ब्रुशेस नीड टू कलेक्ट करण विथ मिनिमम स्पार्किंग विच इज नोन ॲज सक्सेसफुल कम्युटेशन आणि यालाच काय म्हटलं जाते तर सक्सेसफुल कम्युटेशन असं म्हटलं जाते देन क्वेश्चन नंबर टेन इज विच ऑफ द फॉलोविंग टाईप ऑफ ब्रुश ब्रश अँड देअर ॲप्लिकेशन इज आर करेक्ट कार्बन ब्रश नॉर्मल रेटिंग इलेक्ट्रोग्राफ लार्ज रेटिंग कॉपर ग्राफ्टइट लो व्होल्टेज हाय करंट डेन्सिटी अँड ऑल ऑफ अबो सो ऑप्शन डी इज करेक्ट दॅट इज ऑल ऑफ अबो हे आपण बघितलेलं आहे क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग बिअरिंग अँड देअर युजेस आर करेक्ट बॉल बिअरिंग रोलर बिअरिंग स्मॉल मशीन रोलर मरिंग मशीन बिअरिंग फॉर लार्ज मशीन नायदर वन अँड टू अँड बोथ ए अँड बी सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी बोथ ए अँड बी देन क्वेश्चन नंबर ट्वेल्थ इज विच ऑफ दी फॉलोईंग बँडिंग आर नेसेसरी इन केस ऑफ ऑल डी सी मशीन्स सर्व डी सी मशीन्समध्ये कशा प्रकारची वाइंडिंग uh, ही यूज केली जाते तर ऑप्शन ए इज क्रेड क्लोज वाइंडिंग काय यूज केली जाते क्लोज वायंडिंग बिकॉज इन केस ऑफ फॉर डी सी मशीन वी मस्ट यूज क्लोज वायंडिंग लॅप अँड वेव वाइंडिंग आर यूज्ड बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट लेवल्स विथ वाइंडिंग ऑफ ऑल डी सी मशीन इज क्लोज वाइंडिंग म्हणजे स याच्यामध्ये काय असतं की ऑल बायंडिंग कशा असतात तर क्लोज बायंडिंग असतात दीज आर दी देन, नेक्स्ट क्वेश्चन इज डी सी मशीन वाइंडिंग आर फुल पीच शॉर्ट पीच नाय आयदर ऑफ दिस एंड ऑफ़ फो तो कसा डी सी मशीन मधे वाइंडिंग हाँ पिच पीच आता फुल पीच का डी सी मशीन वाइंडिंग आर फुल पीच वाइंडिंग ओनली बिकॉज इट ऑफर्स मैगजिम इंड्यूस्ड ई एम एफ विद इन द कॉयल नो रिक्वायरमेंट ऑफ शॉर्ट पीचिंग ऑफ से लाइक अल्टरनेटर डी सी मशीनमध्ये काय होते की वाइडनिंग ह्या फुल पिच व वाडनिंग यूज केल्या जातात कारण त्याला काय पाहिजे असते तर मॅक्झिमम इंड्यूस ई एम एफ पाहिजे असते त्या कॉईलमध्ये म्हणून क्वेश्चन नंबर फोर्टीन इज इन अ डी सी मशीन फोर पोल लॅप वाडिंग इज यूज द नंबर ऑफ पॅरलर पार्ट्स आर डी सी मशीनमध्ये फोर पोल लॅप वांडिंग आपण यूज करतो तेव्हा नंबर ऑफ पॅरलर पार्ट्स काय असतील तर फोरच असतील काय असतील फोर का कारण की लॅप वांडिंग मध्ये नंबर ऑफ पॅर्लर पास इज इक्वल टू दी नंबर ऑफ पोल्स सो इज इक्वल टू फोर अँड फॉर वेव बायंडिंग इट विल बी टू मध्ये काय असेल नंबर ऑफ पॅरल पास इज इक्वल टू दी नंबर ऑफ पोल्स अँड फॉर वेव बायंडिंग इट विल बी टू म्हणजे असं जर क्वेश्चन वेव बाइंडिंग विषयी विचारला असता तर तिथे आपण काय घेतलं असतं टू डी सी मशीन सिक्स पोल बायंडिंग इज यूज्ड द नंबर ऑफ पॅर्लर पाथ्स आर dc machine 6 pole winding is used the number of parallel paths means this is this question for the wave winding in dc machine 6 pole winding in dc machine for wave winding 6 pole winding is used the number of parallel paths are so here the answer is 2 because for wave winding our answer is 2 because remember the number of parallel paths is not equal to the number of poles in wave winding simplex wave winding number of parallel paths is equal to is always equal to 2 irrespective of number of poles question number 16 is interpole winding is connected in series with armature series with main pole parallel with armature and parallel with commutator here commutator then option a is correct that is series with armature

Winding is preferred for which of the following rating? Means wave winding. Here, wave winding is preferred for which of the following rating? So, option D is correct for low current and high voltage. Wave winding is preferred for low current and high voltage machine rating number of parallel paths in wave winding is only 2 therefore is used for low current and high voltage rating machines summation of currents in parallel paths is less than wave winding question number 19 is equalizer rings are used in which of the followings options are lap winding wave winding both 1 and 2 and none of the above option a is correct means equalizer rings are used in lap winding explanation is equalizer rings are essentially in lap winding

parking not a parking savers parking at brushes due to different in difference in current in different parallel paths so in wave winding number of parallel paths is 2 and this parking at commutation is less so equalizer ring are used in lap winding to avoid any equidistribution म्हणजे की इक्विलायझरमध्ये लॅप वाईंडिंग का यूज केली जाते कारण की त्याच्यामध्ये नंबर ऑफ पॅरल पासे जास्त असतात आणि स्पार्किंग ही लेस व्हावी कमी व्हावी म्हणून आपण लॅप वाईंडिंग ही यूज करतो सो लास्ट क्वेश्चन इज डमी कॉइल्स आर यूज्ड फॉर इनक्रिझिंग इफिशन्सी रिड्यूसिंग आर्मॅचर रिॲक्शन अँड मेकॅनिकल बॅलन्सिंग अँड ऑप्शन डी इज ऑल ऑफ अबो सो ऑप्शन डी इज करेक्ट दॅट इज ऑल ऑफ अबो डमी कॉल्स आर यूज फॉर इनक्रेझिंग एफिशियन्सी रिड्यूसिंग आर्मेचर रिॲक्शन अँड मेकॅनिकल बॅलन्सी सो थँक यू आय होप यू लाईक दिस व्हिडिओ जर तुम्हाला प्रॅक्टिकल्स हवे असतील इलेक्ट्रिकल इस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग स्विच अँड प्रोटेक्शन तर या चॅनलवरती ते अवेलेबल आहेत आणि इस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंगचे सी क्यूजसुद्धा अवेलेबल आहेत सो so, थैंक यू